नमस्कार, मराठी सुवर्णमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत 6 मिक्स डाळींचा ढाबा स्टाईल डाळ तडका. तर अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी उडद डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मठाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी मसूर डाळ, लाल डाळसुद्धा म्हणतात तिला, तर ही घेतलेली आहे. यामध्ये हरभरा, तूर डाळ आणि मुगाची डाळ या माझ्या घरी बनवलेल्या डाळी आहेत. आपल्याला या डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. तर सर्वात प्रथम आपण एका मोठ्या बाउलमध्ये मी ही मसूर डाळ घातलेली आहे, त्यानंतर हरभरा डाळ, त्यानंतर मूग डाळ, त्यानंतर ही उडद डाळ, तूर डाळ आणि मठाची डाळ. तर आपण या सर्व डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. यामध्ये मी पाणी घातलेलं आहे धुण्याकरता. आता आपण या डाळींना छान असं हातानं पाण्यामध्ये यांना स्वच्छ धुवून घेऊया. आता आपण हे डाळीचं पाणी काढून टाकून पुन्हा स्वच्छ पाण्याने मी या डाळीला धुवून घेते. डाळी स्वच्छ धुवून पाणी काढून या बाउलमध्ये मी घेतलेल्या आहेत. मी हा छोटा कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये ही डाळ घालणार आहे आणि कुकरला आपण ही डाळ छान 1-3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजून घेणार आहोत. तर यामध्ये मी शिजण्याकरता पाणी घालणार आहे. आता आपण या डाळीला छान शिजून घेऊया. आपली डाळ कुकरमधली शिजल्यानंतर मी या बाउलमध्ये काढलेली आहे आणि खूप छान शिजलेली आहे. सर्व डाळी एकदम पूर्णपणे मऊसूत शिजलेल्या आहेत. आपण या डाळ तडक्यामध्ये हळद टाकूया आणि छान याला मिक्स करून घेऊया. तुम्ही हवं असेल तर कुकरला ज्यावेळेस डाळ शिजायला लावता त्यावेळेससुद्धा यामध्ये हळद टाकू शकता. झालेली आहे आपली हळद मिक्स, छान पिवळा रंग आला आहे आपल्या या डाळीला. यामध्ये आता मीठ घालूया. तर टेस्टनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. झालेलं आहे आपलं मीठ मिक्स. डाळ तडक्यामध्ये घालण्याकरता थोडासा कढीपत्ता घेतलाय, थोडीशी हिरवी कोथिंबीर, थोडासा लसूण घेतलाय आणि 1 टीस्पून लाल तिखट घेतलंय घरगुती तिखटपणा येण्याकरता. थोडेसे जिरे मोहरे 1 टीस्पून दोन्ही मिळून, त्यानंतर 1 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च छान कलर येण्याकरता आणि चिमूटभर हिंग घेतलाय आणि 3 वाळलेल्या मिरच्या. डाळीमध्ये तडका घालण्याकरता मी या तडकापळीमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले. तेल छान गरम झाले. आता आपण त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातली. छान तडतडणार आहोत आपण जिरे मोहरींना. त्यानंतर हा लसूण, लसूण पण छान लाल झालेला आहे. हिंग, त्यानंतर हा कढीपत्ता, त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण यामध्ये हे घरगुती तिखट घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. आपण हा तडका खूप छान मिक्स करून घेतला आहे. आता मी हा तडका या डाळीवरती घालते. आणि मिक्स करून घेणार आहे याला. खूप सुंदर कलर आला आहे आपल्या या मिक्स डाळीला. पुन्हा मी गॅसवरती तडकापळीत 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले. तेल छान गरम करून घेणार आहोत आपण. तेल गरम झालेलं आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं किंचित या तेलाला थंड होऊन देणार आहे. कारण जास्त जर तेल गरम असेल तर आपला तडका करपण्याची शक्यता असते
आता तेल थोडं थंड झालं आहे, त्यामध्ये मी ह्या वाळलेल्या मिरच्या घातल्यात. त्यानंतर ही काश्मीरी मिर्च घालणार आहे. आता आपण या डाळीमध्ये हा तडका घालणार आहोत. तर हा मी दुसरा तडका दिलेला आहे डाळीला. तर यामुळं आपली डाळ छान अशी कलरफुल दिसते आणि छान असा रेड कलर येतो. त्यामुळं मी पुन्हा हा डबल काश्मीरी मिरचीचा तडका दिलेला आहे. अगदी ढाब्यावर आपल्याला जी डाळ दिली जाते डाळ तडका, सेम मी त्याप्रमाणे हा डाळ तडका बनवलेला आहे. खूपच छान रंग आला आहे आपल्या या डाळ तडक्याला. आता आपण यावरती हिरवी कोथिंबीर घालूया थोडीशी. सुंदर बनला आहे आपला तडका. तुम्हाला माझा हा मिक्स डाळींचा ढाबा स्टाईल डाळ तडका कसा वाटला? तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि मराठी सुगरणला सबस्क्राईब करा.